तुळजाने आजवर स्वराज्यासाठी लढणारी माणसं अडवली, पण आज तुळजा स्वराज्यासाठी आपला जीव भी देणार, कारण छत्रपती आमचं दैवत आहे. जो कोणी टाकेल आमच्या दैवतावर वाकडी नजर, यो तुळजा खोदल त्याची कबर. आणि बिग बॉस मराठी फेम जय बदाणे आहे माझ्यासोबत. तुमचे छान परफॉर्मन्स झालेला आहे, ग्रँड लॉन्च सोहळा होणार तुझ्यासाठी. हे नवीन आहे ना माझ्यासाठी नवीन आहे. आणि आय फील इथे प्रत्येक कलाकार, म्हणजे आय थिंक प्रवीणदा सोडले तर बाकी जेवढे पण कलाकार आहेत फिल्ममध्ये, त्यांच्यासाठी पण हे वेगळंच आहे. कारण की असं लॉन्च हे सर्वांसाठी एक ड्रीम असतं, की असा प्रोड्युसर मिळणं किंवा असं डिरेक्टर मिळणं, त्याचं विजन हे आहे. तर ते आणि स्पेशली मराठी इंडस्ट्री आता पिक करते. मराठी इंडस्ट्री आता इट इज डुईंग सो वेल, म्हणजे ऑलवेज इट वॉज डुईंग वेल, पण इन टर्म्स ऑफ आपण जसं म्हणतो की जसं साऊथचे काही लॉन्चेस असतात, साऊथ इंडस्ट्रीचे किंवा बॉलिवूडचे काही हे असतात, तर तसं मला अभिमान वाटतं की आता मराठी इंडस्ट्री पण त्या लेवलला त्या लेवलला जाऊन एवढा खर्च, इट इज नॉट अ इझी थिंग आणि इट इज नॉट अ जोक. कारण की मी आता त्या दिवशी मगाशी आमचं ते डिस्कशन चाललं होतं की जेवढा आज जे काही एका दिवसासाठी खर्च केला त्याच्यामध्ये आय थिंक 1/3 एक मराठी फिल्म बनू शकते, म्हणजे एवढा खर्च केलेला. आणि त्यानंतर अक्षय कुमार सारखे सिनियर कलाकार बॉलिवूडमधले, त्यांच्यासोबत काम करायला मिळत आहे आणि ते सुद्धा मराठी फिल्ममध्ये काम करणार आहेत, तर एक खरंच म्हणजे असं वाटतं, अभिमानाची गोष्ट वाटते की आज मराठी फिल्म आपण इंडस्ट्री खूप वरती गेली आणि वरती चढत चालली आहे आणि ती डेफिनेटली नंबर 1 असणार आहे लवकरच. कारण की आपल्याकडे कॉन्टेंट तर आहेच, आपण जो कॉन्टेंट देतो आणि आपले जे कलाकार आहेत मराठीमधले, ते सगळे ग्राउंड लेवलपासून जे वरती आलेले कलाकार आहेत, नाटकातनं काम करून किंवा आणि मग त्यांच्याकडनं आम्हाला शिकायला पण मिळतं. अशा कलाकारांना जसं प्रवीणदादा आहे जे नाटकं लिहायचे आणि आज ते स्वतः कामही करतात, तर त्यांचे जे काय एक्सपिरियन्स आणि त्यांचे जे काय अनुभव ते शेअर करतात, तर त्यांनी एक कलाकार म्हणून मला खूप शिकायला मिळतं आणि खूप मस्त वाटतं. शेवटचा प्रश्न असा, तुमची व्यक्ती देखील सकाळ होता त्याबद्दल रियालिटी शो करत असताना चित्रपटातून जुळवत काम करतो चित्रपटाचं, तर म्हणजे सरांच्या डोक्यामध्ये जर आलं तर सर डेफिनेटली जसं तसं म्हटले की कोणीतरी प्रश्न विचारला होता मध्ये की कोण पहिला होता, सर असं कधीच नव्हतं, ते अचानकमध्ये ठरलं आणि अचानकमध्ये सगळे 7 जण जुळून आले. तर सर कसं आहे ना, म्हणजे सरांचे डिसिजन्स हे ओव्हरनाईट असतात. म्हणजे जर सरांनी कोणाला स्पॉट केलं, सर त्याला सांगतील की तू फिल्म, म्हणजे जेवढं मी सरांना ओळखतो आणि जर त्याला ॲक्टिंग येत असेल तर सर काढून घेतो त्याच्याकडे, नाही की असं कर. तर म्हणजे माझ्यासाठी तर ते शॉकिंग होतात की मी ही फिल्म करतो आहे, पण मला माहिती आहे की मी जर सरांचं मार्गदर्शन जर घेतलं तर डेफिनेटली इंडस्ट्रीमध्ये खूप चांगल्या करेल. आणि माझी इच्छा तेच आहे की मी सरांकडनं शिकणं किंवा सरांकडनं एक्सपिरियन्स आणि सरांच्या अंडर राहून थोडेफार काही गोष्टी शिकू शकतो, तेवढे शिकता येतील तेवढे. तर बस अर्थात आणि ते चित्रपटातून दिसून येईल, तर त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.